स्वागत करतो. त्याचबरोबर श्रीकांत वाडसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, जिल्हा प्रमुख गोपालजी लांडगे साहेब आहेत, नरेशजी म्हस्के साहेब आहेत, आमचे सर्व शहरातील सर्व शहर प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील. आज ही पत्रकार परिषद आपण घेतोय याचं कारण आपल्या या ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एक खेळ समिट जे आहे ते आपण घेणार आहोत. त्याचं नाव आहे खासदार क्रीडा संग्राम. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आपण हा कार्यक्रम जो आहे हा पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये घेतोय. विविध स्पर्धा ज्या आहेत त्या याच्यामध्ये होणार आहेत. आज या ठिकाणी विविध खेळातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीकांत वाडसाहेब आहेत जे बॅडमिंटनसाठी या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्येच प्रशिक्षण देतात आणि खूप खेळाडू जे आहेत ते त्यांच्यामधून या अकॅडमीमधून निर्माण झाले आणि त्यांनी देशाचं नेतृत्व या ठिकाणी केलं. जिम्नॅस्टिकसाठी या ठिकाणी पूजा सुर्वे असतील, ढवळे सर असतील, ते उपस्थित आहेत. मलखांबसाठी अजिंक्य साळवीजी असतील. ॲथलेटिक्ससाठी निलेश पाटकरजी आहेत. बॉक्सिंगसाठी मिलन वैद्य. फुटबॉलसाठी आकाशजी पाटील. रायफल शूटिंगसाठी जगदीश किनाळेकर. स्विमिंगसाठी शैलेश सिंग. चेससाठी डॉक्टर दीपक तांडेल. आणि कॅरमसाठी शंकर बारकडे. असे सगळे त्या त्या स्पोर्ट्सला रिप्रेझेंट करणारे आणि प्रशिक्षण देणारे, अकॅडमी चालवणारे हे सगळे लोक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हा जो खासदार क्रीडा संग्राम कार्यक्रम जो आहे हा 4 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी असा वेगवेगळ्या ठिकाणी जो आहे तो त्या ठिकाणी रंगणार आहे. 4 फेब्रुवारीला याचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. उद्घाटन जे आहे हे डोंबिवलीमध्ये संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल याच्यामध्ये ह्याचं उद्घाटन या ठिकाणी होईल. त्यासाठी रजिस्ट्रेशन जे आहेत हे आपण सुरू केलेले आहेत वेगवेगळ्या असोसिएशनच्या माध्यमाने. आणि जरी आता कोणाला रजिस्टर करायचं असेल तर त्यांनी खासदार क्रीडा संग्राम @gmail.com याच्यावरती देखील आपला नोंदणी जी आहे ती आपण करू शकता. खासदार क्रीडा संग्राम @gmail.com याच्यामध्ये विविध स्पोर्ट्स असणार आहेत. क्रिकेट असेल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, मलखांब, जिम्नॅस्टिक्स, चेस, रायफल शूटिंग, खो खो, स्विमिंग, कबड्डी, फुटबॉल, कॅरम, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग असेल, रेसलिंग असेल, टग ऑफ वॉर असेल, बॉक्स क्रिकेट असेल, असे विविध स्पोर्ट्स जे आहे ह्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि हे कार्यक्रम कुठे कुठे होणार? संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये, मुंबऱ्यातील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियममध्ये, पलावामध्ये स्टेडियम आहे तिथे, स्काय प्लाझा डोम हॉल उल्हासनगर, अंबरनाथ रायफल अँड पिस्टल शूटिंग रेंज, आणि त्याचबरोबर विविध भागांमध्ये दिवा असेल, कळवा, डोंबिवली, कल्याण, ठाणे, आणि त्याचबरोबर या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये असे विविध ठिकाणी वेगवेगळ्या मॅचेस जे आहेत हे या ठिकाणी होणार आहेत. याच्यामध्ये कुस्ती देखील जी आहे ही कुस्ती देखील याच्यामध्ये आपण स्पोर्ट्समध्ये मॅटवरती पण आणि त्याचबरोबर मातीमध्ये पण या दोन्ही कुस्तींचे प्रकार जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. सुरुवात जी आहे ही ओपनिंग ही महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख यांच्या कुस्तीनी जी आहे ही सुरुवात जी आहे या स्पोर्ट्स इव्हेंटची या ठिकाणी सुरू होईल. आणि याच्यामध्ये संपूर्ण खेळामध्ये एक जे बक्षिसं आहेत ही 50 लाखाहून जास्त जी आहेत ही बक्षिसं जी आहेत ती या पूर्ण समिटसाठी आहेत. ट्रॉफी आहे, प्रमाणपत्र आहे, असे विविध कार्यक्रम जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर मला सगळ्यांना आवाहन करायचं आपल्या माध्यमाने की जास्तीत जास्त जे आहे
याच्यामध्ये सगळ्या खेळाडूंनी जे आहे याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. आत्तापर्यंत आमच्याकडे 20,000 जास्त जे आहेत त्या एंट्रीज ज्या आहेत त्या ऑलरेडी या ठिकाणी आलेल्या आहेत. अजूनही आपल्याला मी इन्वॉल्व या आपल्या माध्यमाने सगळ्यांना आवाहन करतो की ज्यांना ज्यांना या खासदार क्रीडा संग्रामामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी तो जीमेल आय डी जो दिलेला आहे मी त्याच्यावरती आपण आपलं नाव नोंदवू शकता. पण त्याचबरोबर बाकी जे आपले ऑर्गनायझेशन्स आपल्या जवळचे आहेत वेगवेगळ्या खेळांसाठी त्या ऑर्गनायझेशन्सकडे देखील आपण त्या ठिकाणी जाऊ शकता आणि आपलं नाव जे आहे हे त्या ठिकाणी नोंदवू शकता. याच्यामध्ये हा पहिल्यांदाच आपण हा कार्यक्रम ठाणे जिल्ह्यामध्ये करतो आहे. नेहमी आपण करत असतो बॉक्स क्रिकेटची वेगळी स्पर्धा होत असते, टेनिस क्रिकेटची वेगळी होत असते, कबड्डीची वेगवेगळी होत असते, पण हे जे व्यासपीठ आहे, हे जे प्लॅटफॉर्म आहे, या ठिकाणी सगळेच खेळ जे आहे हे एकाच ठिकाणी जे आहे आणि हे एक मोठा इव्हेंट जो आहे हा दरवर्षी हा कार्यक्रम जो आहे हा जिल्ह्यामध्ये जो आहे तो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो आहे हा या ठिकाणी होत राहणार आहे, जेणेकरून आपल्या या पूर्ण जिल्ह्यामधील खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म जे आहे हे या ठिकाणी मिळणार आहे. आज आपण पाहत असाल की प्रो कबड्डी प्रो गोविंदा, गेल्या वर्षी आपण प्रो म्हणजे याच वर्षी प्रो गोविंदा देखील मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा केला. आज ह्या इव्हेंटच्या माध्यमाने हा इव्हेंट देखील एक मोठा इव्हेंट असणार आहे. त्याच्यामध्ये सगळेच खेळ प्रकार आपण इन्वॉल्व्ह करतोय, सगळ्यांना इन्वॉल्व्ह करून घेतोय, जेणेकरून आपल्या या सगळ्या जिल्ह्यामधील खेळाडूंना जे आहे हे एक प्लॅटफॉर्म जे आहे ते त्या ठिकाणी मिळेल, जेणेकरून त्यांना पुढे स्टेट लेवल असेल, नॅशनल लेवल असेल आणि इंटरनॅशनल लेवलला जे आहे हे आपल्याला त्यांना या खेळा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने पुढे जाण्याची एक वेगळी ऊर्जा जी आहे, एक ताकद जी आहे ती त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमाने सगळ्या खेळाडूंना या ठिकाणी मी आवाहन करतो की लवकरात लवकर जे जे राहिलेत त्यांनी ह्याच्यामध्ये जे आहे ते लवकरात लवकर सहभाग आपला नोंदवावा. त्याचबरोबर याच्यामध्ये काही सेलिब्रिटी मॅचेस होतील, त्याच्यामध्ये आपले मराठी कलाकार असतील, त्याच्यामध्ये आपले ब्युरोक्रॅट्स असतील, त्याच्यामध्ये IAS IPS ऑफिसर्स असतील, त्याच्यामध्ये पॉलिटिशियनशी जे जे लोकप्रतिनिधी आहेत जिल्ह्यामधील त्यांची एक वेगळी टीम असेल आणि त्यांना ज्याच्या ज्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये त्यांना देखील आपण ह्या इव्हेंट जो आहे तो ओपन करतो, जेणेकरून हे सर्व समावेशक जे आहे याच्यामध्ये सगळे लोक सगळ्या एज ग्रुपची लोक जी आहेत याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. हा जो मोटिव आहे हा मोटिव आम्ही समोर ठेवलेला आहे, जेणेकरून सगळ्यांना सगळ्या वर्गातील लोकांना जे आहे याच्यामध्ये सहभाग घेता येईल. आणि याच्यामध्ये ओपनिंग असेल, क्लोजिंग सेरेमनी असेल, याच्यामध्ये वेगवेगळ्या आकर्षक लाईट्स, लेझर शो, वेगवेगळे कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिम्नॅस्टिकचे प्रत्याशिक, मलाखांबचे प्रत्याशिक, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे स्पोर्ट्सबरोबर एंटरटेनमेंट देखील त्या ठिकाणी होणार आहे. आणि आपण आता याचा लोगो जो आहे या खासदार क्रीडा संग्रामचं त्याचं अनावरण या ठिकाणी करू आणि त्याचबरोबर गाणं जे आहे ऑडिओ त्याचं देखील अनावरण जे आहे ते या ठिकाणी आपण करणार आहोत. नंतर फोटो काढूया, ओपन करा खेचा. आणि गाणं जे आहे हे आपण त्या ठिकाणी ऐकलं आणि जे गाणं आहे खेलो जी जान से ह्या टॅगलाईननी सोशल मीडियावरती जे आहे हे खेलो जी जान से आणि खासदार क्रीडा संग्राम सर्व सोशल हँडल्सवरती जे आहे हे आपण प्रमोट करणार आहोत. याच्यामध्ये ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, ठाणे सिटी अँड डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशन, ठाणे डिस्ट्रिक्ट ॲथलेटिक असोसिएशन, ठाणे जिल्हा जिम्नॅस्टिक्स असोसिएशन TDTTA, नंतर कल्याण डोंबिवली परिसर कुस्तीगीर संस्था कल्याण, अंबरनाथ रायफल अँड पिस्टल शूटिंग रेंज, दी अमेच्युअर खो खो असोसिएशन ठाणे, ठाणे जिल्हा मलाखांब संघटना, ठाणे फुटबॉल असोसिएशन, ठाणे डिस्ट्रिक्ट अमेच्युअर ॲक्वेटिक्स असोसिएशन, ठाणे डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशन आणि ठाणे डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन
असे सर्वच असोसिएशन जे आहेत हे या क्रीडा संग्रामामध्ये जे आहेत हे आपल्या बरोबर जे आहेत, इन्व्हॉल्वमेंट त्यांची आहे आणि हे आपण पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यामध्ये या सगळ्या असोसिएशन्सला एकत्र घेऊन जे आहे हे काम म्हणजे हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी करतोय. लोकसभेचा क्रीडा संग्राम सुरू होण्याच्या अगोदर हा खासदार क्रीडा संग्राम जो आहे तो या ठिकाणी संग्राम जो आहे तो या ठिकाणी होणार आहे, त्याची पूर्वतयारी आपण म्हणू शकतो. तर मी सगळ्यांचा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळे लोक मोठ्या संख्येमध्ये पत्रकार बांधव भगिन या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आला, आपल्या माध्यमाने हा जो कार्यक्रम आहे इव्हेंट जो आहे हा लोकांपर्यंत गेला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त लोक जे आहेत त्याच्यामध्ये सहभागी. आपल्याला काय विचारायचं असं तर विचार. विनामूल्य आहे जिल्ह्यातले, नाही नाही जिल्ह्यातले, आपल्याला जिल्ह्यातले स्पोर्ट्स पर्सन जे आहेत हे प्रमोट करायचे, त्याच्यासाठी आपण हे डिस्ट्रिक्टसाठी जे आहेत हे डिस्ट्रिक्ट केलेलं आहे. हा वेळापत्रक सगळं डिटेल जे आता डिटेल भरपूर आहेत ना, कुठल्या खेळाला किती बक्षीस, कुठल्या खेळाला कुठलं वयोगट, कुठल्या खेळाला कशा प्रकारे ते एंट्रीज घेऊ शकतात हे सगळं असोसिएशन जे आहे ते कॉर्डिनेट करते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नक्की त्याच्यावरती आपण वेळोवेळी जे आहे त्यांना आपण वेगवेगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे आहे राज्याच्या त्यांना सहभागी करून घेत असतो, असे हे ती प्रोसेस आहे कंटिन्युअस मला वाटतं. नक्कीच ह्याच्यामध्ये हा जो क्रीडा स्पोर्ट्समध्ये कुठलाच पक्ष नसतो, सगळे लोक जे आहे ते एकत्र येऊन हा स्पोर्ट्स हा स्पोर्ट्समॅनशिप दाखवण्याचा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे हे सगळ्यांना हा कारण की सर्व समावेशक आपण करणार आहोत जेणेकरून ह्याच्यामध्ये कुठलंही पक्षाच्या माध्यमाने हा पक्षाच्या माध्यमाने कार्यक्रम आयोजित केलेला नाही आहे. हा जो कार्यक्रम आहे हे सगळ्या असोसिएशन्सला आपण एकत्र घेऊन जो आहे हा कार्यक्रम हा आपल्या जिल्ह्याचा कार्यक्रम म्हणून जो आहे हा त्या ठिकाणी आपण प्रमोट करतो. आपण बघा आता वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत, बॅडमिंटन असोसिएशन असेल, माझ्या अंबरनाथमध्ये अंबरनाथ शूटिंग रेंज असेल, फुटबॉल असेल, तर नक्कीच ह्याच्यामध्ये जे जे चांगले प्लेयर्स असतील त्याचा पुढे जाऊन जो आहे तो विचार जो आहे त्यांना अजून चांगल्या प्रकारे ग्रूम कसं करू शकतो, त्यांना आपण सपोर्ट कसा करू शकतो महानगरपालिकेच्या माध्यमाने असेल किंवा स्टेटच्या माध्यमाने असेल, त्यांना पुढे जाण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो हेही देखील या स्पोर्ट्स मीटच्या माध्यमाने जे आहे ते आपण करणार आहोत. हा त्यांना देखील आपण याच्यामध्ये सेलिब्रिटी मॅचेस असतील, ब्युरोक्रॅट्सला आपण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करणार आहोत, त्यांच्या टीम्स ज्या आहेत त्याच्यामध्ये पण देखील चांगले चांगले प्लेयर्स जे आहेत असतात, तर त्यांना देखील एक सेक्शन जो आहे तो आपण त्या ठिकाणी देतोय जेणेकरून त्यांनाही एक वेगळं प्लॅटफॉर्म जे आहे हे रोजच्या ज्यांच्या कार्यामधून एक वेगळं पण जे आहे त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने मिळेल. सामान्य नागरिकों के लिए ही है. अभी हम लोग यहाँ पर जब क्रीडा संग्राम के बारे में स्पोर्ट्स के बारे में बात कर रहे हैं, आज मुझे लगता है कि पॉलिटिक्स के बारे में तो हमेशा बात करते रहते हम लोग. वापस खेळांना आपण खेळाडूंना जे आहे त्यांना जे काय जर्सी जे काय किट लागतं हे सर्व जे आहे ते आपण खेळाडूंना देणार आहोत जेणेकरून त्यांच्यावरती तो लोड जो आहे तो येणार नाही, त्यांना इक्विपमेंट असेल या सगळ्या गोष्टी आपण खेळाडूंना जे आहे ते आपल्या या ऑर्गनायझेशनच्या माध्यमाने ते पुरवणार आहोत. त्या ठिकाणी बाकी ॲम्ब्युलन्सचा विषय असेल त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या सुविधा असतील
या सगळ्या गोष्टी आपण त्यांना देणार आहोत. तेच ऍम्ब्युलन्स सगळं सगळीकडे मेडिकल स्कॅन्स वगैरे सगळ्या सेटअप असतात. प्रॉपर एकदम प्रोफेशनल पद्धतीने जे आहे ही हा क्रीडा संग्राम जो आहे खासदार क्रीडा संग्राम हा ऑर्गनाईज केला जाईल. नाही नाही याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना एकत्र टीम्स मध्ये जे आहे ते कशा प्रकारे खेळतील याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. अशी टीम अजून नाही सत्ता. अरे तेच म्हणतोय मी बाबा, आता समजा पॉलिटिशियनची टीम बनवली तर ते ब्युरोक्रेट्स बरोबर खेळतील, काही लोक सेलिब्रिटीज बरोबर खेळतील, काही लोक आपले प्लेयर्स बरोबर खेळतील. हे जे स्पर्धा जे आहे खेळाडून करताय पण त्याच्यामध्ये सगळे आणि पत्रकार पण त्याच्यामध्ये तुमच्यामधून पण कोणी जर चांगले खेळणारे असतील तर आपण देखील पत्रकारांनी देखील त्यांची नावं जी आहेत ती आम्हाला द्यावी, जेणेकरून आपल्याला ज्या ज्या स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे समजा बॅडमिंटन असेल, खो खो असेल, स्विमिंग असेल, क्रिकेट असेल, तर याच्यामध्ये आपण देखील आपली एक टीम जी आहे त्या ठिकाणी बनवू शकता. आणि हे जे आपण करणार आहोत स्पेशल इव्हेंट्स म्हणजे खेळाडूंसाठी जो हा तर प्लॅटफॉर्म आहेच पण त्याचबरोबर आपणही सेलिब्रिटीज, ब्युरोक्रॅट्स, पॉलिटिशियन यांना एकत्र घेऊन आम्ही करणार आहोत. एकूण किती प्रकारचे खेळ आहेत? 16 प्रकारचे. तर मगाशी मी वाचून दाखवले आपल्याला 16 प्रकारचे खेळ आहेत. क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, मलखांब, जिमनॅस्ट, चेस, रायफल शूटिंग, खो खो, स्विमिंग, कबड्डी, फुटबॉल, कॅरम, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, रेसलिंग, टग ऑफ वॉर. पाय ओढण्याची स्पर्धा नाही आहे का? मला वाटतं याच्यामध्ये जे आहे हे आपल्याला एकमेकांना प्रमोट केलं पाहिजे. त्या प्रमोशनसाठी जे आहे ही स्पर्धा आहे, एकमेकाची पाय खेचण्यासाठीची ही स्पर्धा नाही आहे. नक्कीच याच्यामध्ये वेगवेगळे सेलिब्रिटीज ज्या ज्या फील्डमधले ज्या ज्या स्पोर्ट्समधले जे सेलिब्रिटीज आहेत हे वेगवेगळ्या दिवशी जे आहे हे वेगवेगळ्या मॅचेससाठी त्या ठिकाणी उपस्थित राहतील. वेगवेगळे पुरस्कार विजेते आपले महाराष्ट्रामधले असतील, ओलंपिक्स मेडलिस्ट असतील, ओलंपिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारे लोक असतील, जे स्पोर्ट्स पर्सन आहेत हे सगळे लोक जे आहेत ते आपल्याला खासदार क्रीडा संग्राममध्ये दिसतील. आजच मी नाव जाहीर करत नाही, काही दिवसानंतर त्यांची नावं जी आहेत मी जाहीर करेन की ओपनिंगसाठी कोण आहे, क्लोजिंगसाठी कोण आहे, कोण कोण आपल्या या खासदार क्रीडा संग्रामसाठी जे आहे ते हजेरी त्या ठिकाणी लावणार आहेत. भरपूर असे ओलंपिक प्लेयर्स आहेत ते देखील या खासदार क्रीडा संग्रामसाठी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन जे आहे हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आपण सांगितलं पण त्याचबरोबर त्यांच्याबरोबर नामांकित ओलंपिक प्लेयर्स जे असतील हे उद्घाटनाला त्या ठिकाणी उपस्थित असतील.